बाकी 11 तालुक्यांमध्ये तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयांसमोर आमचं आज आंदोलन आहे. तिथं तुमच्या तहसीलदारांना आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवण्यासाठी निवेदन देतो. गेली अनेक वर्षे आम्ही सगळे महाराष्ट्रामध्ये पत्रकारांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी संघर्ष करतो. राज्यातल्या अनेक पत्रकारांवर चांगल्या बातम्या लिहिल्यानंतर सुद्धा कधी कधी समाज घटकांना बातम्या लिहिलेल्या आवडत नाही. पत्रकारांवर राज्यामध्ये सुरू आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा यापूर्वी असे अनेक प्रकार झालेले. राज्यामध्ये गेले अनेक वर्ष आम्ही सगळं कायदा झाला पाहिजे म्हणून सातत्यानं संघर्ष करतोय. अनेक लढाया झाल्या. संरक्षण कायद्याची घोषणा झाली पण प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी झालेली अजूनही दिसत नाही. ही एक पत्रकारांची प्रमुख म्हणून अनेक वर्ष आम्ही संघर्ष करतोय. सातत्यानं आम्ही मोर्चे काढले, निवेदनं दिली, पेन्शनची घोषणा झाली पण प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी झालेली नाही. पत्रकारांना मिळाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी होती. फक्त ॲक्रेडिशन असलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड मिळते, बाकी सगळ्या पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड मिळत नाही. विशेषतः ग्रामीण भागातल्या पत्रकारांना किंवा ज्यांना अधिस्वीकृती मिळत नाही. अधिस्वीकृती कायद्यामध्ये बदल झाले पाहिजे आणि सरसकट सगळ्या पत्रकारांना जो बातमी लिहितो, जो माध्यमांमध्ये काम करतो, तो पत्रकार असं गृहीत धरून जर अशा पद्धतीनं जर अतिक्रमण आली आणि अशा पद्धतीनं जर पत्रकारांना संपवण्याचे उद्योगाने कारस्थानं झाली तर माध्यमं टिकणार नाही. आणि म्हणून राज्यामधले सगळे पत्रकार आज रस्त्यावर आहेत. साधारण 10 ते 15 हजार पत्रकार आज वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन करतायत. आम्ही साताऱ्याच्या 11 तालुक्यांमध्ये आंदोलन करतोय. आमची आपणाला विनंती आहे की आपण या जिल्ह्याच्या प्रमुख आहात, आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आमचं निवेदन जाऊ द्या. आणि सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा, इथंच उठाव होतो, तो राज्यामध्ये ठिणगी पेटवल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण मुख्यमंत्र्यांना सांगावं की साताऱ्यामध्ये हे आंदोलन खूप व्यापक स्वरूपाचं आहे, सातत्यानं साताऱ्यामध्ये आंदोलन होतात, तर आपण खूप पोटतिडकीने या विषयाकडे पाहावं आणि आमच्या सगळ्यांच्या समस्यांना न्याय मिळण्याच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी आपल्या स्तरावर तातडीने दखल घ्यावी. आपण फक्त घोषणा करतात पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ही अंमलबजावणी झाली तर निश्चितपणे पत्रकार सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुरक्षित राहतील, त्यांना संरक्षण मिळाल्यासारखं वाटेल आणि हे कायद्याचं आणि आमचं स्वतःचं राज्य आहे असं आम्हाला वाटेल. नंतर आम्ही काय करतोय, आम्ही सगळ्यांकडे जातं. अशा पद्धतीची वागणूक पत्रकारांना दिली गेली नाही पाहिजे आणि म्हणून सामंजस्यानं आणि समन्वयानं तोडगा काढून आपण तातडीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावावेत, यासाठी आपण सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून मुख्यमंत्र्यांना आमच्या कळकळीच्या भावना द्याव्यात, यासाठी आम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं आज आपल्या समोर आहे. बॅक साईड ने घ्यावे सगळेच. त्यावर उतरण्याच्या आज अभूतपूर्व अशी घटना घडलेली आहे. पत्रकारांच्या हक्काच्या काही मागण्या आहेत त्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सगळे पत्रकार रस्त्यावर उतरलेले आहेत. सातारा जिल्ह्यानं सुद्धा आपली परंपरा कायम राखलेली आहे. सातारा जिल्हा एकजुटीनं रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या मांडत आहे. पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा प्रलंबित आहे, पत्रकारांना पेन्शन देण्याचा निर्णय प्रलंबित आहे आणि त्यामुळं आज आम्ही पत्रकारांना संरक्षण देण्याचा कायदा सरकारने करावा यासाठी सातारा जिल्ह्याच्या वतीनं आक्रमक भूमिका घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे आमचे अध्यक्ष हरीश पाटील, दीपक प्रभावळकर, मी स्वतः आणि आमचे सगळे बाकीचे सहकारी शेतन कात्रे असतील, प्रवीण जाधव असतील, दीपक शिंदे असतील, आम्ही सगळ्यांनी एक मोठी मागणी केलेली आहे की आमचा आवाज तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा आणि या मागण्या जर लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाही तर पत्रकारांना यापुढे अधिक आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे, पेन्शनची मागणी ती पूर्ण झाली पाहिजे आणि अशा अनेक ज्या काही मागण्या आहेत त्याच्यासाठी तिथे आंदोलन केलं गेलं. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं जी आपली भूमिका मांडली की एक संरक्षण कायदा एवढ्यासाठी गरजेचा आहे की इलेक्ट्रॉनिक मीडियामधल्या जी मंडळी आहेत तर त्यांच्यावरती तर ते रस्त्यावरतीच असतात आणि त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त हल्ले होताना आपल्याला दिसतात. हा एक भाग आहे. आणि दुसऱ्या बाजूला हे सरकार हे केवळ आश्वासन देणारं सरकार आहे, दुसऱ्यांनी काहीतरी करतोय आम्ही असं दाखवणारं सरकार आहे आणि प्रत्यक्षामध्ये कुठल्याही गोष्टीची अंमलबजावणी करत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट की आपण चौथा खांब वगैरे पत्रकार म्हणतो पण तरीसुद्धा आज देशामध्ये साधारणपणे आपण असं पाहिलं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होताना आपल्याला दिसतो आणि हा एक वीज मोठी हिंसा आहे आणि त्यामुळं ह्या कायदा होणं अत्यंत गरजेचं एवढ्यासाठी की त्याच्या बरोबरीनं ही जी काही अभियंती स्वातंत्र्यावर होणारी जी जो काही हल्ला आहे तो सुद्धा थांबला पाहिजे. अशीच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीनं सुद्धा आपली मागणी आहे. अर्थात इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया हा साताऱ्यामध्ये पहिल्यापासून हातात हात घालून पुढे गेलेला आहे आणि जसं अध्यक्ष
पाटील म्हणाले की सातारा जिल्ह्यामधला जो विचार पुढे जातो तो क्रांतीचा विचार असतो आणि तो देशभरामध्ये जातो अशी एक सातारा पॅटर्न आहे. त्याच्यामुळे साताऱ्यामध्ये सुद्धा जे काही पत्रकार सगळे एकत्र आज आलेले आहेत तर हाच पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात आता होईल आणि सरकारला आमच्या मागण्या मान्य करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि त्या मागण्या मान्य झाल्या नाही तर नजीकच्या 2-4 महिन्यामध्ये जे काही आपल्या देशामध्ये अभूतपूर्व अशा निवडणुकांचं वातावरण तयार होईल त्यावेळेला पत्रकारांच्या माध्यमातून जी काही प्रचार यंत्रणा राबवली जाईल ती भल्याभल्यांची छुट्टी करेल एवढंच मी सांगतो. त्यावतीनं आम्ही सगळ्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. राज्यामध्ये पत्रकारांवर हल्ले होत आहेत, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन ची घोषणा फक्त झाली परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये, अधिस्वीकृतीच्या नियमामध्ये प्रचंड तफावती आहेत, हे सगळे विषय मार्गी लागावेत म्हणून आम्ही सगळ्यांनी आज सातारा जिल्ह्याच्या 11 तहसीलदार कार्यालयांसमोर साताऱ्यासह सगळेजण आज आंदोलनाला उतरलेत. मला मनापासून सातारा जिल्ह्यातील माध्यमांच्या प्रतिनिधींचा अभिमान वाटतो. एका हाकेबरोबर संपूर्ण सातारा जिल्हा आज आंदोलनात उतरलाय. साताऱ्याच्या 11 तालुक्यांमध्ये हे आंदोलन तहसीलदार कार्यालयांच्या समोर सुरू आहे. आपण आता या ठिकाणी जर माध्यमांच्या प्रतिनिधींची संख्या पाहिली तर एका झेंड्याखाली सगळेजण एकत्र आलेले दिसत आहेत आणि सातारा जिल्हा पत्रकार संघाची अभूतपूर्व अशी ताकद सगळ्यांनी सगळ्या महाराष्ट्राला दिसेल अशा पद्धतीची ही ताकद सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सातारा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी तातडीने मार्गी लावावेत अशा पद्धतीची मागणी आम्ही सगळ्यांनी मिळून इथंही केलेली आहे. या मागणीचा पाठपुरावा जर झाला नाही, ही मागणी जर अंमलबजावणीची झाली नाही तर निश्चितपणे भविष्य काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल. मी पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांचं या आंदोलनात उतरल्याबद्दल मनापासून आभार मानतो.